हॅलो, नमस्कार. काय हॅलो. करताय तुम्ही? गणित सोडवतोय. अच्छा, ओके. गणित सोडवताय काय? बरं, मग मी तुम्हाला काही गणित विचारू का? हो ठीक आहे, आपण काय करूया, मी तुम्हाला छोटे छोटे असे बेरजेची गणितं तुम्हाला विचारतो. ॲडिशनची जे न्युमेरिकल्स आहेत ते विचारतो. ठीक आहे. सर्वात आधी मला सांगा, 2 आणि 2 किती होतात? 4. येस, करेक्ट, अगदी बरोबर, 4 होतात. मग 4 आणि 6 किती होतील? 10. येस, 4 आणि 6 10 होतात. बरोबर. आता मग मला सांगा, 10 आणि 15 किती होतील? 25. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट, 25. आता सांगा मला, 25 आणि 30 किती होतील? 55. येस, अगदी बरोबर, 25 आणि 30 होतील 55. ठीक आहे. आता मला सांगा, 55 आणि 27 किती होतील? येस, आता तुम्ही इथे अडकला ना. सुरुवातीला तुम्हाला मी सोपी सोपे सांगितले, आता 55 आणि 27 तुम्ही थोडंसं गडबडला इथे. बरोबर. आता मी सांगतो तसं करून पहा बरं. 5 आणि 7 किती होतात? 12. येस, 12. 2 आपण घेतले आणि पुढे काय केलं, आपण 1 कॅरी केला. येस, आणि नंतर मग 5 आणि 2 7 होतील आणि 1 8, म्हणजे आपलं उत्तर आलं 81. करेक्ट, म्हणजे आपण काय केलं इथे, कॅरी मेथड वापरली. तर तशीच, नमस्कार शिक्षकांनो, पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा नमस्कार. आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे ॲडिशन बाय कॅरियोर. या पाठामधून आपण विद्यार्थ्यांना ॲडिशन जी आहे कॅरी मेथडनी कशी सॉल्व करायची, त्याचप्रमाणे आता विद्यार्थी हाताने सोडवतात, वहीमध्ये सोडून सोडवतात, मग तसं मेंटली कसं कॅल्क्युलेशन करता येईल, थोडंसं ज्या व्हॅल्यू आहेत न लिहिता कसं सोडवायचं, त्या गोष्टी आपण आजच्या पाठामधून विद्यार्थ्याला ह्या गोष्टी देणार आहोत. आता जसं की एखादा सिच्युएशन असेल, जसं की आपण बाजारात जातो, त्याच्यानंतर एखाद्या कापडाच्या दुकानात जातो, भांड्याच्या दुकानात जातो, स्टेशनरीच्या दुकानात जातो, तिकीट काउंटरला जातो, कुठेही प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेरीज ही असतेच. बेरीज आपल्याला कुठेही, आपल्याला ॲडिशन जे आहे, मॅथमॅटिक्स आपलं कधीच पिच्छा सोडत नाही. अगदी बरोबर. मग त्या ठिकाणी काय आपण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेटर घेऊन बसणार का प्रत्येक वेळेस आपण वही पेन घेऊन बसणार का? नाही, आपल्याला थोडंसं मेंटली विचार करून लॉजिकली उत्तर देता आलं पाहिजे. जसं की मी आता यांना विचारलं होतं, लॉजिकली उत्तर दिलं ना आपल्या मित्रांनी. येस, मग असंच पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचीसुद्धा लॉजिकल थिंकिंग ॲबिलिटी वाढली हवी, विद्यार्थ्याचं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट व्हायला हवं. तर या पाठामधून विद्यार्थ्याचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी या पाठामधून कॅरी मेथडनी कसे न्युमेरिकल सॉल्व करायचे, काय प्रत्येक वेळेस नेहमीच 2-2 व्हॅल्यूचे ॲडिशन असते का? नाही, काही वेळेस तुम्हाला 3 व्हॅल्यूसुद्धा ॲड करावं लागेल. सो ती कशी करायची तेही विद्यार्थी या पाठामधून शिकणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये दिलं असेल, ते व्हर्टिकली कसं मांडायचं, कशा व्हॅल्यूज प्लेस करायच्या, त्याची ॲडिशन कशी करायची, आणि त्याच्यानंतर काही व्हॅल्यू आहेत ते विद्यार्थी मनातल्या मनात कसे सॉल्व करतील, त्या गोष्टी पण आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहोत. म्हणजेच एक प्रकारे विद्यार्थ्याचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट या पूर्ण पाठामधून होणार आहे. तर आपण भेटूया आपल्या पाठामध्ये. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी शिवम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या पाठाला सुरुवात करूया.